सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम आणि मातृदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। हा मायवार सर्वांसाठी सुखाचा जावो, समाधानाचा जावो, हीच प्रभूंच्या चरणाजवळ मी प्रार्थना करतो। आज विशेष करून आम्ही देवबापाच्या नावाला धन्यवाद देऊया। गेले 45-46 दिवस आम्ही सर्वजण घरामध्ये आहोत। देवाने आम्हा सर्वांना सुखरूप ठेवलेलं आहे, तशा दयेत आणि कृपेत राखलेलं आहे, त्याचा अनुग्रह आम्हा सर्वांवरती झालेला आहे। त्याबद्दल आपण पवित्र परमेश्वराच्या नावाचं उपकार स्मरण करूया, स्तुती मान सन्मान गौरव त्याला देऊया, त्याचा धन्यवाद आपण करूया। आणि आजच्या भक्तीला सुरुवात करण्यापूर्वी प्रार्थनेने आपण सुरुवात करू। सर्व मान महिमा गौरव पवित्र परमेश्वराला देऊया। प्रार्थना करू आपण। पवित्र पवित्र अतिथोर सेनाधीश परमेश्वरा, जो राजांचं राजधानी प्रभूंच प्रभू, अखिल मनुष्य जातीचं उत्पन्न करता, सामर्थ्यवान पराक्रमी वैभवशाली गौरवशाली राजा, सर्व मान महिमा गौरव पुन्हा एकदा तुला देतो। पित्या, आजचा दिवस आम्हासाठी आस्वादित केला, हा मातृदिन, हा माईवार आम्हा सर्वांसाठी तू दाखविला, त्याबद्दल आज आम्ही तुझी स्तुती करतो, तुझं स्तवन करतो आणि तुझा धन्यवाद करतो। प्रिय परमेश्वरा, आज आम्ही मंडळी या नात्याने सर्वजण एका विश्वासानं तुझ्या चरणाजवळ येतो, नम्र होतो, नतमस्तक होतो। आणि आजचा पवित्र वार, आजचं येणारं वचन हे आम्हासाठी आस्वादित कर, हीच प्रार्थना करतो। आमच्या मंडळीनी प्रत्येक कुटुंबाचा सांभाळ आणि संरक्षण केलेलं आहे, करत आहेस, त्याबद्दल आम्ही स्तुती करतो। देवाबा, मंडळीतील प्रत्येक कुटुंबाचं कल्याण कर, प्रत्येक कुटुंबाला तुझ्या सर्व आशीर्वादाने भर, आध्यात्मिक भौतिक आणि बौद्धिक आशीर्वाद सर्वांना देऊन तृप्त कर। आणि पवित्र देवाबाचा हा दिवस सर्व मंडळीसाठी, सर्व माता आणि भगिनींसाठी आशीर्वाद, सुख, शांती, समाधान, समृद्धी घेऊन येणार असू दे। आणि कुळदेवबापा, याद्वारे तुझं आणि तुझंच गौरव होऊ दे। प्रिय देवबापा, जगभर जी परिस्थिती आहे तुला माहीत आहे, जगामध्ये ज्या आजारामुळे, ज्या साथीच्या रोगामुळे लाखो लोक मरण पावलेले आहेत, भयानक अशी स्थिती आहे, भीतीदायक वातावरण आहे, लोकांच्या मनामध्ये भीती भरलेली आहे, मरणाची भीती भरलेली आहे, या रोगाची भीती भरलेली आहे। तरी कृपा करून परमेश्वर, आम्ही प्रार्थना करतो की या रोगावरती, या साथीच्या आजारावरती प्रिय प्रभू येशू, तू तुझ्या सामर्थ्याने कंट्रोल आण, हे निवारण कर, हा साथीचा रोग पवित्र देवबापा तू दूर कर, आणि तुझं सामर्थ्य पुन्हा एकदा जगातल्या प्रत्येक व्यक्तीला कळून येऊ दे। कारण तूच एकमेव देव, एकमेव सामर्थ्यशाली पराक्रमी आणि सर्व रोगमुक्त करणारा, मानवाच्या जीवनाला आशीर्वाद देणारा आणि आकार देणारा तूच आहेस। आणि म्हणून आज आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो की जगातली परिस्थिती बदलून टाक, लोकांची जीवनं प्रदेय बापा बदलून टाक, आणि प्रत्येक जीवा ख्रिस्त येशूच्या नावाने, ख्रिस्त येशू हाच तारणा आणि उद्धारकर्ता आहे हे प्रत्येकाने कबूल करावं, आणि प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावं असं होऊ दे। पवित्र पित्या, आज त्याच प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझ्या चरणात येतो आणि प्रार्थना करतो की आज आम्हा संगती राहा, आम्हाला आशीर्वादित कर, आणि जे आशीर्वाद तू आम्हाला दिले अभूतलावर त्याबद्दल आम्ही स्तुती करतो। आज आम्ही तुझं वचन ऐकत आहोत, ऐकणार आहोत, ते वचन स्वीकारण्यास, ऐकण्यास आम्हा सर्वांना एकाग्र मन दे, एक चित्त मन दे, आम्हा सर्वांचे ज्ञानचक्षु उघड, आम्हा सर्वांचे आत्मिक नेत्र उघड, आणि जो सामर्थ्यवान देव, जो आशीर्वाद देणारा देव, जो सर्व निर्माणकर्ता देव, त्या देवा तुझ्या आशीर्वादापासून कुणी वंचित असू नये, आणि म्हणून तू जो मानवाला आशीर्वाद देतो त्या संबंधाने आज आम्ही शिकणार आहोत, ते ऐकण्यास तू आम्हाला कान दे, आणि दे बापा ते स्वीकारण्यास, तुझं वचन स्वीकारण्यास आम्हाला सहाय्य कर। आम्हा सर्वांच्या पापा चुकांची आणि अपराधांची क्षमा कर,
आम्हा सर्वांचे रोगराई आजार विकार बरे कर, आम्हाला शुद्ध कर, पवित्र कर, निर्मळ कर प्रभुदेवा, आणि तुझ्याच आत्म्याने भर प्रभुदेवा. आमच्या सर्व मंडळीला, प्रत्येक कुटुंबाला आज तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करतो. प्रत्येकाची राखण कर आणि प्रत्येकाला तुझ्या आत्म्याने भर. प्रिय परमेश्वर, जो आमचा तारण उद्धार करता देव, आज आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. हा जो मायवार आहे तो आमच्या मंडळीतील सर्व माता समान आणि मातांसाठी, सर्व भगिनींसाठी आशीर्वादाचा जाऊ हीच प्रार्थना करतो. आणि देव बापा, प्रत्येक मातेसाठी एक आनंदमय दिवस, आशीर्वादाचा दिवस असावा. प्रत्येकाच्या मनामध्ये तू आनंद निर्माण कर. प्रत्येक माता देव बापा जी तुझं भय धरते आणि देव बापा तुझा गौरव करते, अशा प्रत्येक मातेच्या जीवनात तो आनंद द्विगुणित कर हीच प्रार्थना आज आम्ही तुला नम्रतेने करतो. आणि हा मायवार सर्वांसाठी आशीर्वाद जाऊ दे हीच नम्र विनंती करतो. प्रार्थना ऐकली त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि आज येणारं वचन तुझ्यापासून आहे, आमचा विश्वास आहे. ही प्रार्थना ऐकली स्तुती करत, ही प्रार्थना आमचा धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे याच्या नावामध्ये मागतो म्हणतोस आहे, आमेन. आज आपण देवबापाच्या वचनाकडे लक्ष देऊया. मागील आठवड्या आम्ही ख्रिस्तामधील आमचे जे आध्यात्मिक आशीर्वाद आहे त्या संबंधानं पाहिलं. देवबाप मानवाला या भूताला आश्वादित करतो आणि त्या आध्यात्मिक आश्वादा संबंधानं आम्ही मागच्या रविवारी ऐकलेलं आहे. आज आपण ख्रिस्तामधील सर्व जो जगातल्या गोष्टींचा पुरवठा आहे किंवा ख्रिस्तामधील जे भौतिक आशीर्वाद आहे आणि देव कशा रीतीने त्याच्या लोकांची काळजी घेतो त्या संबंधानं आज आम्ही ऐकणार आहोत. आणि म्हणून आपण आज देवबापाच्या या वचनाकडे लक्ष देऊया. गणना याचा ग्रंथ आणि 11:23 त्याचबरोबर मत्तयको शुभवर्तमान 14 आणि 20 हे जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं गणना 11:23 म्हणतं, परमेश्वर मोशेला म्हणाला, परमेश्वराचा हात काय तोकडा पडला आहे, माझे म्हणणे तुझ्या प्रत्यास येते की नाही हे तू आता पाहशील. आणि मत्तयको शुभवर्तमान 14:20 जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी मी पाहतो की सर्वांनी खाऊन तृप्त झाल्यानंतर 12 टोपल्यांनी भरलेले भाकरीचे तुकडे त्यांनी गोळा केलेले आहे. आणि इतका मोठा आशीर्वाद देवबापाने प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे त्या काळी दिलेला आम्ही पाहतो. आज आम्ही पाहणार आहोत की ख्रिस्तामधील जो पुरवठा आहे, सुपर सप्लाय इन ख्राइस्ट हाचा विषय आहे. आणि ख्रिस्तामध्ये राहिल्यामुळे ज्या गोष्टींचा पुरवठा आम्हाला देव करतो आणि कशा रीतीने करतो ते आज आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी देवाच्या या वचनानं आम्हाला दिसून येतं की ख्रिस्तामध्ये देवाचा पुरवठा कोणासही कधीही कमी पडत नाही. मग तो जगातल्या गोष्टींचा असू द्या, भौतिक गोष्टींचा असू द्या, आध्यात्मिक गोष्टींचा असू द्या, देव ख्रिस्तामध्ये सर्व गोष्टी पुरण्यास समर्थ आहे. कारण तुम्ही आणि मी स्वर्गीचा देव आणि पृथ्वीचा निर्माणकर्ता यांच्याशी संलग्न आहोत. प्रत्येक विश्वासणारा देवाशी संलग्न आहे, संयुक्त आहे. आणि म्हणून देवबाप त्या प्रत्येक विश्वासणाऱ्याला प्रत्येक आशीर्वादानं भरतो हे आम्हाला त्याचं वचन सांगतं. आणि म्हणूनच स्तोत्रसंहिता 50:10 हे जर वचन आम्ही वाचले तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, तो म्हणतो की डोंगरावरील हजारोंचे कळफ माझे आहेत. तो म्हणतो की सर्व जगातील सोने रुपे चांदी ही माझी आहे. आणि तो पृथ्वीवर निर्माण होणाऱ्या प्रत्येक वनस्पती, प्रत्येक खाण्यास योग्य अशा
सर्व वनस्पती यांचा तो निर्माण करता आहे. एवढंच नव्हे तर सर्व प्राणी, सर्व पशु आणि सर्व पक्षी यांचा तो राजा आहे. जगातील सर्व धातू यांचा तो निर्माण करता आहे. आणि या सर्व प्रकारच्या शिवाद सर्व प्रकारच्या वस्तू सर्व प्रकारे पुरवण्यास तो समर्थ आहे. पण तो हे सर्व त्याच्या इच्छेने त्याच्या लोकास त्याच्या वेळेवर पुरवून देतो. तो तुमच्या गरजा ज्या आहेत त्यापेक्षा तुम्हाला जास्त देऊ इच्छितो. आणि तुम्ही नेहमी समृद्ध असावं, नेहमी भरपूरीने भरलेले असावेत आणि तुम्हाला काही कमी न पडावं ही देवाची मनापासून इच्छा असते. आणि म्हणून प्रियानो, जर तुम्हाला त्याच्या सामर्थ्याची जाणीव आहे किंवा त्याच्या सामर्थ्याने सामर्थ्याविषयी तुम्हाला काही माहीत असेल तर त्याच्याविषयी जो विश्वास तुम्ही धरलेला आहे आणि त्याच विश्वासानं तुमची जी इच्छा आहे ती पुरवण्यास तो समर्थ आहे. आणि म्हणून जर तुम्ही त्याला ओळखत असाल, जर तुम्ही त्याला जाणत असाल, जर तुम्हाला त्याच्या नावाची ओळख आहे तर तो तुम्हाला कोणत्याच गोष्टींची कधी कमी पडू देणार नाही. आणि म्हणून आजच्या आपल्या या संदेशामध्ये आपण पाहणार आहोत चार प्रमुख गोष्टी. पहिला मुद्दा हा आहे द राईट वे टू सप्लाय. दुसरा मुद्दा हा आहे द रॉंग वे टू सप्लाय. तिसरा मुद्दा द बिगेस्ट हंट इन हिस्ट्री. आणि चौथा मुद्दा क्वेश्चन आन्सर विथ क्वेश्चन. या चार मुद्द्याकडे आपण विशेष करून लक्ष देणार आहोत. हे चारही मुद्दे आम्हाला देवबापाच्या वचनामधून मार्गदर्शन करतात. जर आम्हाला या जगामधील देवाच्या द्वारे मिळणारा आशीर्वाद पाहिजे तर आम्हाला देवाचा जो राईट वे आहे, जो योग्य मार्ग आहे की ज्या मार्गाने आम्हाला सर्व प्रकारचा सप्लाय, सर्व प्रकारचा पुरवठा आणि होतो आणि मिळतो त्याकडे आम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. देवाने तुमच्याकडे त्याच्या समृद्धीची कपाटे उघडण्याची किल्ली दिलेली आहे आणि त्याचं अभिवचन जे तुम्ही प्रार्थना केल्यावर तुम्हास प्रत्यास येते. मत्तय कुशवर्तमान 7:7 जर तुम्ही वाचलं त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तुम्ही मागा म्हणजे तुम्हास मिळेल, तुम्ही शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, तुम्ही ठोका म्हणजे तुम्हास उघडेल. याचा अर्थ असा आहे की आम्हाला प्रार्थना करण्याची गरज आहे, आम्हाला देवाकडे मागणी करण्याची गरज आहे. आणि ही अभिवचनाची किल्ली, यशाची किल्ली, समृद्धीची किल्ली देवाने मानवाकडं देऊन ठेवलेली आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या वचनाचं मनन करतो, अध्ययन करतो आणि ते अध्ययन ते मनन केल्यामुळे देखील देवबाप आम्हाला आशीर्वाद देतो किंवा आशीर्वादित बनवतो हे आम्हाला देवाचं वचन सांगतं. यहोशुआ 1:9 आणि स्तोत्र 1 जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की देवबापाने त्याच्या विश्वासणाऱ्यांना, त्याच्या लोकांना देवाचं वचन वाचण्याचा सल्ला दिलेला आहे, देवाचं वचनाचं मनन करण्याचा सल्ला दिलेला आहे, अध्ययन करण्याचा सल्ला दिलेला आहे. आणि जो ते वचन वाचतो आणि त्याला देवापासून आशीर्वाद मिळतात असं म्हटलेलं आहे. यहोशुआ 1 आम्ही जर वाचलं तर त्या ठिकाणी निश्चितच देवाचे आशीर्वाद आम्हाला त्यामधून पाहायला मिळतील. आपण वाचूया यहोशुआ 1 आणि 9 वचन. मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. आणि त्यानंतर तो म्हणतो 8 वर्षामध्ये नियमशास्त्राचा हा ग्रंथ सदैव तुझ्या मुखी असू दे, त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व
व तुला यशप्राप्ती घडेल। या ठिकाणी मी पाहतो की देवाचा जो राईट वे आहे, देवाचा जो योग्य मार्ग आहे पुरवठ्यासंबंधीचा किंवा देवापासून होणारा जो सप्लाय आहे तो मिळवण्यासाठी आम्हाला देवाच्या वचनाचं अध्ययन मनन करणं गरजेचं आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनामध्ये अहोरात्र मनन करता, त्याचं चिंतन करता आणि देवाचं वचन वाचता, त्याचं अध्ययन करता, त्यावेळेस देव तुम्हाला त्याच्या वचनाच्याद्वारे आशीर्वाद देतो हे आम्ही या ठिकाणी पाहतो। आणि म्हणून आशीर्वाद देवापासून मिळण्यासाठी आम्हाला सर्वात प्रथम देवाचं वचन वाचणं अध्ययन करणं गरजेचं आहे। दुसरा मुद्दा ठिकाणी मी पाहतो की देवाचं आज्ञापालनाद्वारे आम्हाला आशीर्वाद मिळतो। त्याचं वचन ऐकल्याने आणि त्याच्या आज्ञापालनाने देव तुम्हाला समृद्ध करतो असं स्तोत्र 81:13-16 या वचनामध्ये आम्ही पाहतो। तुम्ही जर त्याचं स्तुतीस्तवन करता, हृदयापासून त्याचा धन्यवाद करता, त्याचे आभार मानता, त्याला मान महिमा आणि गौरव देता, त्याचे उपकार स्मरण करता, तर या ठिकाणी देवाचा आशीर्वाद, देव तुमच्या सर्वस्वाची वाढ करतो, देव तुम्हाला समृद्ध बनवितो, याचाच अर्थ स्तुती आणि आराधनाद्वारे देवापासून तुम्ही आशीर्वाद मिळू शकता। मत्तयी कृषवर्तमान 15:36 योहान कुशवर्तमान 6:11 ह्या मला याविषयी सांगतं। त्याचबरोबर विश्वासाने जे तुम्ही पेरता, सोविंग बाय फेथ, तुम्ही ज्या विश्वासाने पेरता तर तुम्हाला मोठे पीक प्राप्त होईल, तुम्हाला पाहायला मिळेल असं लूक कुशवर्तमान 6:38 सांगतं। आणि म्हणून आमची जी पेरणी आहे ती विश्वासानं असण्याची गरज आहे, कारण आम्ही जर विश्वासानं पेरणी केली तरच आम्ही आनंदाने कापणी करू शकतो, तरच आम्हाला तो पुरवठा देवापासून आणि विश्वासाच्याद्वारे मिळू शकतो। आणि म्हणून आशीर्वादित होण्यासाठी आम्हाला आज्ञापालन, अध्ययन, स्तुती आराधना करणं आणि विश्वासानं पेरणी करणं हे फार गरजेचं आहे असं देवाचं वचन सांगतं। एवढंच नव्हे तर हे सर्व करत असताना देवाचे सर्व भौतिक या जगातील आशीर्वाद मिळण्यासाठी आम्ही आनंद करणं गरजेचं आहे, आनंदानं आम्ही राहणं गरजेचं आहे, कारण हा आनंद जो आहे तो आनंदच तुमच्या हृदयामध्ये जी इच्छा आहे तुमची त्यानुसार तो तुम्हाला पुरवठा करणार आहे। कारण असं म्हटलं की जॉय विल ब्रिंग ब्लेसिंग्स, देवामध्ये आनंद केल्याने देव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि त्या आशीर्वाद तुमच्यापर्यंत येणार आहे। आणि म्हणून द राईट वे ऑफ ब्लेसिंग इज ओबिडियन्स, द फिअर ऑफ द लॉर्ड, प्रेज अँड वर्शिप, सोविंग बाय फेथ and doing joy and happiness in the name of Jesus. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की येशू ख्रिस्तामध्ये जे आहेत त्या सर्वांसाठी हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे, ख्रिस्तामध्ये तुमचा हा जन्मसिद्ध हक्क आहे, राईट ऑफ बर्थ, देवापासून आशीर्वाद मिळावे हा जन्मसिद्ध हक्क तुमचा आहे। परंतु ज्यावेळेस आम्ही इस्रायल लोकांकडे पाहतो, इस्रायल लोकांच्या प्रवासामध्ये, त्यावेळेस आम्हाला हे दिसून येतं की इस्रायल लोकांनी त्यांच्या प्रवासामध्ये त्याच्यापैकी कुठलीही गोष्ट केलेली नाही, त्यांनी कधी आनंद केला नाही, त्यांनी आज्ञापालन केलं नाही, त्यांनी देवाची स्तुती आराधना केली नाही, त्यांनी विश्वास ठेवला नाही देवावर आणि त्यांनी कधी विश्वासानं मागितलं नाही। आणि म्हणून या इस्रायल लोकांना त्यांच्या सर्व प्रवासामध्ये नेहमी सर्व गोष्टींचा अभाव त्यांच्या जीवनात पाहायला मिळाला, त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी झगडावं लागलं, ते देवावर विश्वास न ठेवल्यामुळं, देवावरती भरोसा न ठेवल्यामुळं ते नेहमी आशीर्वादामध्ये
कमी पडत गेले। परंतु त्यांनी जर देवावर विश्वास आणि भरोसा ठेवला असता तर त्यांच्या प्रवासामध्ये देवापण त्यांना सर्व काही गोष्टींचा पुरवठा केला असता। आणि म्हणून इस्रायल लोकांना ज्या गोष्टींची कमतरता भासली, मग ते अन्न असो, मांस असो किंवा संरक्षण असो, या सर्व गोष्टी त्यांना देवाने दिल्या, परंतु त्यांचा मागण्याचा जो मार्ग होता तो चुकीचा होता। आणि मग दुसरा मुद्दा या ठिकाणी मी पाहतो, द रॉंग वे टू सप्लाय। तुम्हाला चुकीच्या मार्गाने गेल्यानंतर देखील पुरवठा होईल, तुम्हाला ते मिळेल असे या ठिकाणी मी पाहतो। परंतु चुकीचा मार्ग जर तुम्ही आणि मी अवलंबला तर त्याबरोबर त्याचे परिणाम देखील आम्हाला भोगावे लागतील। आणि म्हणून दुसरा मुद्दा जो आहे, द रॉंग वे टू सप्लाय, चुकीचा मार्ग म्हणजे देवाकडून चुकीच्या पद्धतीने मागणे, म्हणजे कुरकुर करणे, रडत राहणे, मर्मरिंग, ग्रम्बलिंग आणि फायटिंग, या तिन्ही गोष्टीमुळे तुम्हाला कदाचित देव पुरवठा करील। इस्रायल लोकांना त्याने तसंच पुरवठा केला, कारण ते तसंच करत होते। कधीकधी देव रागाने तुम्हाला या गोष्टी देखील जेव्हा पाहिजे त्यावेळेस देईल, व तीच गोष्ट तुमच्यासाठी खूप घातक आणि भयानक अशी ठरणार आहे। तुमच्यासाठी ती गोष्ट घातक असणार आहे। आणि म्हणून ज्या ज्यावेळेस इस्रायल लोक वाळवंटात असताना त्यांनी सतत कुरकुर केली, तक्रार केली, प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी देवाला, देवाच्या सेवकांना, देवाच्या लोकांना, आणि त्यांनी नेहमी विरोध केला, त्यांच्यावर आरोप केला, आणि नेहमी त्यांनी जे मिळवलं ते तक्रार करून, कुरकुर करून मिळवलेलं आहे। आणि म्हणून त्यांना जे आशीर्वाद मिळाले त्या आशीर्वादाचे परिणाम त्यांना दुःख भोगावं लागलं हे आम्ही पाहतो। आणि म्हणून त्यांना ज्या कमी होत्या त्यांच्यासाठी व त्यामुळे त्यांनी स्वतःच स्वतःचा नाश करून घेतलेला आहे आणि त्यासाठी प्रयत्न केलेला आम्हाला दिसून येतो। शास्त्र सांगते की देवाचे लोक होते आणि आहेत, ते त्याच्या कराराचे लोक होते, परंतु आज आजच्या युगामध्ये ते जणू काय तुमच्यासाठी एक प्रकारचं उदाहरण तुमच्यासमोर ठेवलेलं आहे। आज ख्रिस्तामध्ये तुम्ही जे नवी उत्पत्ती आहात त्या तुमच्यासाठी देवाने या लोकांना किंवा त्यांच्या उदाहरणांना काही उद्देशानेच लिहून ठेवलेलं आहे आणि पुढे तुम्हाला आगाऊ सावध केलेला आहे। तक्रारी व कुरकुर करण्याबाबत इस्रायल लोक नेहमी आघाडीवर होते आणि म्हणून त्यांना ज्या पद्धतीनं देवाने आशीर्वाद दिला तो त्या कुरकुरीमधून, तक्रारीमधून त्यांना प्राप्त झाला। परंतु ती योग्य पद्धत नाही, योग्य पद्धतीनं जे त्यांना मिळायला पाहिजे होतं ते नेमके विसरले आणि त्यांनी चुकीचा मार्ग अवलंबलेला आहे। दे यूज रॉंग वे, त्यांनी योग्य मार्ग न धरता चुकीचा मार्ग अवलंबला, त्यांना ते मिळाले त्यांना जे पाहिजे होते ते, परंतु त्याचा त्यांना कधी आनंद घेता आला नाही। त्यांना प्राप्त झालं परंतु त्यामध्ये ते कधी आनंदित झाले नाही, कारण ते नेहमी देवाच्या समोर रडले, त्यांनी तक्रारी केल्या आणि त्यांना त्याने चमत्कारिकरित्या पुरवलं, प्रमाणापेक्षा जास्त पुरवलं, परंतु तरी त्यांनी विश्वास ठेवला नाही। आणि म्हणून त्यांच्या तक्रारीचे जे परिणाम आहेत
आम्ही पाहतो त्यांना मिळालं परंतु त्यांचा त्या वाळवंटामध्ये नाश झालेला आहे। म्हणून आपण आपले लक्ष आपला सर्वसमर्थ देव जो सर्व गोष्टींचा पुरडा करतो त्याच्या सामर्थ्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे। तिसरा मुद्दा या ठिकाणी आम्ही पाहतो द बिगेस्ट हंट इन हिस्ट्री, इतिहासामधील सर्वात मोठी शिकार तुम्ही म्हणू शकता किंवा देवाने सर्वात मोठा पुरवठा त्या वाळवंटामध्ये केला तो हा आहे की ज्यावेळेस इस्रायल लोकांनी मांसाविषयी देवाकडे कुरकुर केली त्यावेळेस देवबापाने त्यांना त्या रानामध्ये चमत्कारिकरित्याने सर्व सामर्थ्याने रानामध्ये मोठ्या प्रमाणात लावे पक्ष्यांचा पुरवठा करून त्यांची गरज त्याने पूर्ण केली। असं म्हटलं जातं की जवळजवळ 3 फूट उंचीचा थर पसरला होता त्या त्यांच्या तंबूभोवती या पक्ष्यांचा आणि 2 दिवस 1 रात्र हे सर्व 6 लाख लोकांपेक्षा जास्त लोक आणि ते लावे पक्षी आपल्यासाठी गोळा करत होते। असं म्हटलं जातं की एका व्यक्तीने जर 2 किलो हे मांस किंवा हे पक्षी गोळा केले असतील तर जवळजवळ 12 ते 14 लाख किलो मटण त्यांनी गोळा केलं त्या 1-2 दिवसामध्ये आणि अशा पद्धतीनं देवापानं जवळजवळ पुढील 1 महिनाभर त्यांना त्या मांसांचा पुरवठा केला आणि ज्या ज्या वेळेस त्यांना पाहिजे त्यावेळेस देवानं त्यांना दिलेला आहे। आणि म्हणून मत्तय कुसुमाचं 6:25-30 जर मी वाचलं तर ते टेकन दिसून येतं देव सर्व जगातला आणि जगातल्या सर्व पक्ष्यांची व प्राण्यांची काळजी घेतो मग तो तुमची काळजी घेणार नाही काय। म्हणून या भूतलावर सर्वात आशीर्वाद लोक तुम्ही आहात आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही असं देवाचं वचन आम्हाला सांगतं। प्रियानो ज्यावेळेस आम्ही या इसर लोकांच्या कृतीकडे पाहतो त्यावेळेस त्यांची कृती ही अविश्वासाची आहे। त्यांची कृती मध्ये विश्वासाचा अभाव दिसतो, कमतरता दिसते आणि कुरकुर, ग्रमलिंग, क्वारलिंग, फायटिंग या सर्व गोष्टी आम्हाला दिसून येतात आणि त्याचमुळे ते आशीर्वादित असूनही भूतलावरील गोष्टीमध्ये त्या काळात आशीर्वादापासून वंचित राहिले। चौथा मुद्दा त्याकडे आपण लक्ष देऊया, क्वेश्चन आन्सर विथ क्वेश्चन्स, प्रश्नाचं उत्तर आणि प्रश्नानं या ठिकाणी देवानं दिलेलं आहे। आम्ही पाहतो की देवबापानं या सर्व लोकांना 1 महिनाभर पुरेल इतका मांसाचा पुरवठा केला। मोशेसुद्धा ज्याने देवाचे महान चमत्कार पाहिले होते व अनुभवले होते तो देखील त्यावर विश्वास ठेवू शकला नाही, त्याला देवाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण त्याच्या मनात देखील झालेला आहे। आणि म्हणून गणना 21:22 जर वाचलं त्या ठिकाणी मोशे म्हणाला ज्या लोकांमध्ये मी आहे त्यांचे पायदळ 6 लाख आहे आणि तू म्हणतोस की मी या लोकांना महिनाभर मांस द्यावं आणि तू म्हणतोस की मी या लोकांना महिनाभर मांस देईल त्यांना खाऊ घालील आणि या देवाच्या वचनावरती मोशेचा देखील विश्वास बसला नाही। आणि म्हणून 22 वर्षामध्ये त्याने म्हटलं की त्यांना पुरे पडावे म्हणून गुरेढोरे व शेरडे मेंढरे कापावीत काय, अथवा त्यांना पुरे पडावे म्हणून सर्व समुद्रातील मासे गोळा करून आणावे काय, अशा प्रकारचे अनेक प्रश्न मोशेकडून ऐकले। परंतु देवाने त्याच्या सर्व प्रश्नांना एकाच प्रश्नाने उत्तर दिलं आणि वचन 23 परमेश्वर मोशेला म्हणाला
परमेश्वराचा हात काय तोकडा पडला आहे। माझे म्हणणे तुझ्या प्रत्यास येते की नाही ते तू आज पाहशील। खरंच फक्त मोशे व इस्रायल लोकच नाही तर अनेक शतके अनेक पिढ्यांचे लोकांनी पाहिले की देवाचे शब्द देवाने पूर्ण केलेले आहेत। किती मोठा प्रश्न असू द्या, किती अशक्य अशी गोष्ट असू द्या, देवाच्या महान सामर्थ्यापुढे सर्व काही शक्य आहे। आणि म्हणून विश्वास ठेवा की तुमच्या देवाचा हात तोकडा नाही, की तो तुम्हाला पुरू शकत नाही किंवा तो तुम्हाला बरे करू शकत नाही किंवा तो तुम्हाला तारू शकत नाही। तुम्हाला तो सर्व काही पुरू शकतो, तारू शकतो, संरक्षण देऊ शकतो। आणि म्हणूनच यशया 59:1 देखील म्हणतं, पहा उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही, ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही। म्हणजेच परमेश्वर हा सर्व गोष्टी पुरवण्यास समर्थ आहे आणि सर्व गोष्टी ऐकण्यास त्याचे कान उघडे आहेत। तर तुमच्या हाकेकडे प्रार्थनेकडे आपलं लक्ष लावतो, तर तुम्हाकडे पाहतो, तुमची विनंती ऐकतो आणि तुम्हाला त्याचा पुरवठा करतो। आणि म्हणूनच तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याने त्याचा आवडता पुत्र प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याचे रक्त सांडले व त्याच्या रक्ताने तुम्हाला मला विकत घेतले। आणि म्हणूनच ख्रिस्तामध्ये सर्व काही तुमचे आहे। सर्व गोष्टी, हे जग, जगातल्या सर्व गोष्टी, मरण आणि जीवन, वर्तमान आणि भविष्य, सर्व काही तुमचे आहे। आणि म्हणून तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात व ख्रिस्त देवामध्ये आहे। 1 करिंथ 3:21-23 जर मी वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतं की ज्या क्षणाला तुम्ही येशू ख्रिस्ता विश्वास ठेवता तुम्ही त्याच्यामध्ये एक होता व म्हणून त्याचे सर्व काही तुमचे आहे। 15:31 मग कशासाठी आम्ही तक्रार करायची। प्रियानो 1 करिंथ 3:21-23 हे वचन आपण वाचूया। पहिले करीन 3:21-23 म्हणतं, म्हणून माणसाविषयी कोणी अभिमान बाळगू नये कारण सर्व काही तुमचे आहे। पाऊल असो, अपुलोस असो अथवा केपा असो, जग असो, जीवन असो अथवा मरण असो, वर्तमान काळाच्या गोष्टी असोत अथवा भविष्यकाळाच्या गोष्टी असोत, सर्व काही तुमचे आहे आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे। प्रियानो हे अति मौलवान आणि महान अभिवचन देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला दिलेलं आहे। आणि म्हणजे जेव्हा मी येशू ख्रिस्ता विश्वास ठेवतो त्यावेळेस तुम्ही आणि मी येशू ख्रिस्तामध्ये एक होतो आणि म्हणून त्याचे सर्व काही जे आहे ते तुमचे आहे आणि तुम्ही त्याचे आहात। आणि म्हणून 15:31 आम्ही कशाची काळजी आणि तक्रार करण्याची गरज नाही आहे। तर आपण सर्वजण देवाला स्तुती, मान, सन्मान आणि गौरव देत, देवाचा धन्यवाद करत, देवाचा आभार मानत, देवाने जे अभिवचन आम्हाला दिलं त्यावर विश्वास ठेवत हे ख्रिस्ती जीवन जगण्याची गरज आहे। प्रियानो या सर्व वचनाचं लागूकरण हेच आहे की आम्ही देवाचे आहोत आणि देव आमचा आहे, आम्ही त्याची प्रजा आहोत, त्याच्या कुरणातील कळप आहोत आणि म्हणून कळपाची काळजी घेणारा येशू ख्रिस्त हाच मेंढपाळ आहे। येशू ख्रिस्त हाच खरा आमचा मेंढपाळ आहे व तोच मेंढरांसाठी स्वतःचा प्राणही देतो। म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवा। पापक्षमा, तारण, समृद्धी, संरक्षण, पुरवठा हा फक्त तोच करू शकतो आणि देऊ शकतो। फक्त योग्य मार्ग ओळखा, त्याच मार्गाने चाला, आनंद करा, विश्वासाने पेरणी करा
आज्ञापालन जीवन जगा, कारण देव तुमच्या सोबत आहे। देवाचा आशीर्वाद या भूतलावर सर्व माणसांना देण्यासाठी देवबाप समर्थ आहे। आणि म्हणून या सर्व मुद्द्यांकडे बारकाईने लक्ष द्या की देवाचा आशीर्वाद माणसाला देव देण्यास तयार आहे, परंतु तुम्ही आणि मी देवाचा योग्य मार्ग योग्य पुरवठ्यासाठी निवडणं गरजेचं आहे। जर तुम्ही आणि मी देवाचा चुकीचा मार्ग जर आम्ही आमच्या जीवनात चुकीचा मार्ग अवलंबतो तर देव त्या चुकीच्या मार्गानं तुम्हाला कदाचित देईल, परंतु त्याचे परिणाम असे असतील की तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकणार नाही। देवाने इस्रायल लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात मांसाचा पुरवठा केला होता की तितका पुरवठा कोणीही आणि मनुष्य प्राणी या जगामध्ये करू शकत नाही। आणि देव नेहमी माणसांना त्यांच्या प्रश्नांना प्रश्नाने उत्तर देत असतो। आणि म्हणून तुमचे किती मोठे आणि गहन प्रश्न असले, गूढ प्रश्न असले, कितीही अशक्य गोष्टी तुमच्या जीवनातल्या असल्या, तरी त्याच्यासाठी परमेश्वर तुम्हाला एकच अभिवचन देतो, आणि ते म्हणजे परमेश्वर मोशेला म्हणाला, परमेश्वराचा हात काय तोकडा आहे काय, माझे म्हणणे तुझ्या प्रत्यास येते की नाही ते तू आज पाहशील। आणि त्यानुसार देवाने सर्व आशीर्वाद त्यावेळेस इस्रायलला दिले आणि त्याने दिलेलं अभिवचन त्याने पूर्ण केलं। आणि म्हणून यशया देखील 59:1 म्हणतो, पहा उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही, ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही। परमेश्वर ऐकणार आहे, आमच्या प्रार्थनेकडे कान देणार आहे, आमच्या हाकेला उत्तर देणार आहे। आणि म्हणून त्या जिवंत परमेश्वरावर विश्वास ठेवा। मग कोणत्याही परिस्थितीत तुम्ही असा, तुम्ही आजार असा, तुम्ही संकटात असा, समस्यात असा, तुम्हाला गोष्टींच्या कमतरता भासत असेल, तुम्हाला काही गोष्टींचा पुरवठा मिळवण्याची गरज असेल, तर देव ते देण्यास समर्थ आहे। अनु प्रियानो, आम्ही मागच्या आठवडी आध्यात्मिक आशीर्वाद ख्रिस्तामधील जे आहेत त्याविषयी पाहिलं, आणि आज ख्रिस्तामधील जो पुरवठा आहे जगिक गोष्टींचा तो देव कशा रीतीने पुरवतो ते आज आम्ही पाहिलेलं आहे। मग आपण सर्वजण देवाच्या वचनावरती विश्वास ठेवूया, आज्ञापालन करूया, त्याची स्तुती आराधना करूया, आनंदानं पेरणी करूया, विश्वासानं पेरणी करूया, आणि मग आनंदाने त्याची आपण कापणी करू शकतो। कारण या भूतलावरील सर्व आशीर्वाद तुम्हाला मिळणं हा ख्रिस्तामधील तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे, राईट ऑफ बर्थ ख्रिस्तामध्ये देवानं तुम्हाला तो दिलेला आहे। यावर तुम्ही विश्वास ठेवता का? या वचनाच्या प्रकाशात तुम्ही आणि आम्ही सर्वजण स्वतःचं आत्मपरीक्षण करूया। आणि देवबाप जो या जगातील अद्भुत आशीर्वाद देण्यास समर्थ आहे, त्या अद्भुत देवाच्या मी लेकर आहोत, त्या सामर्थ्यवान देवाच्या मी लेकर आहोत, त्यावर आपण विश्वास ठेवून आपलं एक ख्रिस्ती जीवन अशाही परिस्थितीमध्ये जगण्याचा विश्वासानं प्रयत्न करू। देवबाप करू आणि वचन समजणारी बुद्धी समजणार अंतकरण तर तुम्हाला आणि मला देव। प्रार्थना करण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्व मातांसाठी हा मातृदिन आशीर्वादाचा सुखाचा आणि समाधान जावो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो। प्रत्येक कुटुंबातील लेकरांसाठी 4 गोष्टी आज मी तुम्हाला सांगू इच्छितो। आपल्या माता पित्यांचा सन्मान करा, आपल्या माता पित्यांचं आज्ञापालन करा, त्यांचं भय धरा आणि त्यांची काळजी घ्या। या 4 गोष्टी जर तुम्ही केल्या तर त्यांच्याद्वारे मिळणारे सर्व आशीर्वाद देव तुम्हाला दिल्याशिवाय कधी राहणार नाही। आणि म्हणून मातृदिनाच्या निमित्ताने या 4 गोष्टी लक्षात ठेवा। माता पित्याचा सन्मान करणं, आज्ञापालन करणं, त्यांचं भय धरणं आणि त्यांची काळजी घेणं प्रत्येक लेकरांचं काम आहे, प्रत्येक कुटुंबातील लेकरांची ही जबाबदारी आहे।
आणि ती जबाबदारी प्रत्येकाने पार पाडावी, जेणेकरून तुम्ही याद्वारे या भूतलावर आशीर्वादित व्हाल। आणि म्हणून हा मायवारचा थोडक्यात संदेश चार गोष्टीमध्ये मी तुम्हाला दिलेला आहे। प्रियानो, देवाप करो आणि ही वचन समणारी बुद्धी समणार अंतकंठ तुम्हाला आणि मला देऊ। प्रार्थना करू आपण यावेळेस। आमच्या पवित्र पित्या, आम्ही आभार मानतो, स्तुती मान सन्मान गौरव तुला देतो, कारण तू आमचा पिता परमेश्वर, आमची ढाल आणि आमचा कवच, आमचा बुरुज आहेस, आमचा खडक आहेस आणि आमचा निर्माण करता आहेस। तू आजवर इथवर आम्हा सर्वांचा सहाय्य करता झाला, निर्माण करता झाला, आम्हा सर्वांना तुझ्या दैत कृपेत राखलं, उपकार मानतो। आजचा हा माईवार आम्हा सर्वांच्या आयुष्यात जोडला, पवित्र वार सर्वांच्या आयुष्यात जोडला, त्याबद्दल आम्ही स्तुती करतो। हे गौरवी राजा, आमच्या सर्व मातांसाठी, भगिनींसाठी, सर्व महिलांसाठी हा माईवार दिन आशीर्वादाचा जाऊ दे। सर्वांच्या जीवनात सुखशांती, समाधान, समृद्धी, आनंद आणि आरोग्य दे। आणि प्रत्येक माता, प्रत्येक भगिनी, प्रत्येक महिला ही विश्वासाने जगत असताना तिला तू सामर्थ्यवान बनव, पवित्र आत्म्याने सामर्थ्य देऊन या भूतलावर आशीर्वादित अशी प्रत्येक माता आणि भगिनी तू कर। प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो आमच्या मंडळीमधील सर्व मातांसाठी आणि सर्व माता समान स्त्रियांसाठी। सर्वांना आशीर्वादित कर बापा, हीच प्रार्थना करतो। देवाबा, खरोखर आम्ही तुला धन्यवाद देतो की तू आज आमच्याशी बोललेला आहे। या भूतलावरील सर्व आशीर्वाद तू आम्हाला देण्यास समर्थ आहे आणि म्हणून आम्ही योग्य तो मार्ग निवडावा, चुकीचा मार्ग जो आहे तो दूर सारावा, कारण मोठे आशीर्वाद तुझ्यापासून माणसाला मिळतात आणि जे तुझ्या वचनावर विश्वास ठेवतात त्यांनाच ते आशीर्वाद मिळतात हे आम्हाला या ठिकाणी दिसून येतं। आणि म्हणून आज आम्ही तुझी स्तुती करतो की तू आमची भेट घेतली या वचनामधून, तू आम्हाला या भूतलावर भौतिक आशीर्वादासंबंधानं, शारीरिक संरक्षणासंबंधानं आणि आत्मिक आशीर्वादासंबंधानं मार्गदर्शन केलेलं आहे। ख्रिस्तामध्ये सर्व आशीर्वाद देण्यास तू समर्थ आहे, सर्व गोष्टींचा पुरवठा करण्यास ख्रिस्त समर्थ आहे हे आम्हाला तू दाखवून दिलं, त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो। याच विश्वासानं मंडळी पुढे जाऊ दे। मंडळीतील प्रत्येक विश्वासणारं कुटुंब तुझ्या आशीर्वादाने भर। मंडळीतील प्रत्येक कुटुंबाला आज तुझ्या वचनाच्या सामर्थ्याने भर। पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन प्रत्येकाला लाभू दे आणि वचन मंडळी स्वीकारावं, आत्मसात करावं, या वचनाचं बीज प्रत्येकाच्या अंतकरणात रुजलं जावं, अंकुरित व्हावं आणि त्याला फळ यावं असं होऊ दे पित्या। आज मी प्रार्थना करतो प्रभुदेवा, जे लोक हे वचन ऐकत आहेत आणि ज्यांनी ऐकलेलं आहे अशा सर्वांना विशेष मोठा तू आशीर्वाद दे, त्यांच्या मनाला समाधान दे, त्यांच्या अंतकरणाला विशेष आनंद दे। प्रभू, हीच प्रार्थना करतो, कारण तुझं वचन दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, मज्जा तंतू शरीराला भेदून जाणारा आहे, माणसांच्या मनाला सद्बोध करणारा आहे। आम्ही या वचनाचा स्वीकार प्रत्येकाला करण्यास सहाय्याने मदत कर आणि धन्यवाद देतो की तू आज आमची भेट घेतलेली आहे आणि आम्हासाठी हा माईवार आशीर्वादाचा केलेला आहे, त्याबद्दल स्तुती करतो। इथून पुढची सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो। प्रार्थना ऐकली म्हणून तुला धन्यवाद देतो। प्रिय प्रभू येशू ख्रिस्त, जो आमचा महानतान आणि महान मेंढपाळ, याच्याद्वारे याच्या नावामध्ये प्रार्थना मागतो म्हणतो साईं, आमेन। पुन्हा एकदा सर्व महिलांना हा माईवार सुखाचा जावो हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो। यावेळेस आपण एक गीत ऐकणार आहोत, तरुण लेकरं गीत गाणार आहेत।
यावेस आपण आशीर्वाद घेऊया। आणि आता देवजो बाप याची प्रीती, देवजो पुत्र प्रभु येशू ख्रिस्त याची कृपा आणि देवजो पवित्र आत्म्याची सुखद संगती आम्हा प्रत्येकाबरोबर या मंडळीबरोबर आज आणि इथून पुढे सदा सर्व काळ असो। आमेन। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच। देव बाप तुम्हाला आशीर्वाद देऊ।